नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, शिक्षण क्षेत्रामधील एक धक्कादायक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, खासगी शाळेतील शिक्षक जिल्हा परिषद शाळेत येणार, अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची सेवा जिल्हा परिषदेकडे होणार वर्ग. तर पहा, या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे ती चालू असून सुद्धा या ठिकाणी जे काही खासगी संस्थांमध्ये जे काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या काही रिक्त जागा असतील जिल्हा परिषदामधील, तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तर पहा, ठिकाणी नेमकी काय माहिती आहे. तर पहा, सोलापूर खासगी प्राथमिक शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या 68 शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी दिली. तर पहा, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये खासगी शिक्षण संस्थांमध्ये जे काही शिक्षक अतिरिक्त झाले त्यामधील पहिल्या 68 शिक्षकांना जिल्हा परिषदेमधील ज्या काही शाळा असतील त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे किंवा देण्यात येत आहे, अशा प्रकारची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या 305 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तर पहा, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 305 पदे शिक्षकांची रिक्त आहेत. शिक्षकांची पदेच रिक्त असल्याने अनेक शाळात एका शिक्षकांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे याचा विपरीत परिणाम शाळेच्या गुणवत्तेवरही होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार केलेल्या पद पडताळणीत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे. तर पाच जी काही पाठीमागे पद पडताळणी झाली होती आणि त्याच्यामध्ये ज्या काही संस्थांमध्ये शिक्षक अतिरिक्त झाले होते त्या सर्व शिक्षकांचे समायोजन या ठिकाणी रिक्त असलेल्या जागेवरती करण्यात येत असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना व खासगी शाळेत काम करणाऱ्या मान्यताप्राप्त वर्गातील शिक्षकांनाही राज्य शासनाकडून वेतन देण्यात येते. खासगी शाळेचे व्यवस्थापन शाळेच्या संस्थेकडून होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडून होते. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रिक्त असणाऱ्या ठिकाणी नियुक्ती दिली तर प्राथमिक शाळेतील रिक्त असणाऱ्या पदांचीही भरती होईल व गुणवत्ताही वाढेल अशी आशा आहे. त्यामुळेच खासगी शाळेतील शिक्षकांना प्राथमिक शाळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाठिकांची काय शिक्षक भरती आहे ती रखडलेली असून आता अशा प्रकारे जागा भरल्या गेल्या तर या ठिकाणी नवीन येणाऱ्या शिक्षण सेवकांना ज्या काही जागा आहेत त्या ठिकाणी पा राहणार नाहीत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने जिल्हा परिषद सदस्यांकडून सातत्याने ओरड होत आहे. शिक्षकांची नियुक्ती आंतरजिल्हा बदलीने झाली असे शिक्षकही दिलेल्या शाळेत हजर झाले नाहीत. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेमधून जे काही शिक्षक बदलून आले ते शिक्षक सुद्धा ठिकाणी अशा शाळेवरती हजर झालेले नाहीत. जोपर्यंत शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार शाळा मिळत नाही तोपर्यंत बहुतेक शिक्षक नियुक्ती दिलेल्या शाळेत हजर होतच नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्यांकडून देण्यात येत आहे. म्हणजे पाया ठिकाणी जे काही शिक्षक आहेत बदलून आलेले ते शिक्षक या ठिकाणी आपल्या आवडीची जोपर्यंत शाळा मिळत नाही तोपर्यंत हजर होत नाहीत. अशा ज्या काही शाळा आहेत त्या रिक्त राहत आहेत, अशा प्रकारची काही ओरड आहे ते जिल्हा परिषद सदस्यांकडून येत असते. त्यामुळे पहा, जे काही खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ते शिक्षक या ठिकाणी आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सामावून घेतले जाणार आहेत. त्यामुळे पहा, जे काही नवीन शिक्षक भरती होणार आहेत त्यांच्यासाठी ज्या काही जागा आहेत त्या आता राहणार नाहीत. म्हणजे पहा ठिकाणी उमेदवारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. नंतर पहा ठिकाणी शिक्षक भरती संबंधी आपण एक महत्त्वाची माहिती आपण पाहूया. तर पहा, काल मंत्रालयामध्ये गेलेल्या उमेदवारांनी साहेब शिक्षक भरती होणार तरी कधी, निवड यादी 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करा, उमेदवारांचा शासनाला अल्टिमेटम. म्हणजे पहा ठिकाणी जे काही निवड याद्या आहेत गुणवत्ता याद्या आहेत त्या 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करा, अशा प्रकार जो काही अल्टिमेटम आहे तो या ठिकाणी उमेदवारांनी शासनाला दिलेला आहे. तर पहा, पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीतील उमेदवारांची निवड यादी दिनांक 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला दिला आहे. जर 5 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरतीची यादी डिक्लेअर झाली नाही तर या ठिकाणी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील 12,000 शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया वर्षभरापासून सुरू करण्यात आली आहे. 1,24,000 उमेदवारांनी भरतीसाठी पोर्टलवर नोंदणी केली, मात्र यातील 83,700 उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम डाउनलोड करून त्यांची नोंदणी पोर्टलवरती केली आहे. दरम्यान SEBCसाठी 16 ऐवजी 13% आरक्षण नव्याने जाहीर झाले आहे, यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याचा धोका उमेदवारांच्या लक्षात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांच्या प्रतिनिधी प्रजक्ता गोडसे यांच्या नेतृत्वाखाली काही उमेदवारांनी
थेट मुंबई मंत्रालयाकडे मंगळवारी धाव घेतली. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, उपसचिव चारुशीला चौधरी यांची भेट घेऊन उमेदवारांनी त्यांच्याकडे संतप्त भावना मानल्या आहेत. यावेळी झालेल्या बैठकीस शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. या आमदारांनीही उमेदवारांची बाजू मांडली. तर पाहिजे काही आमदार होते ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारांबरोबर उपस्थित होते. त्यांनी सुद्धा उमेदवारांची जी काही बाजू आहे ती मांडलेली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया लांबणीवर टाकू नका, निवड यादी लवकर जाहीर करा, त्याबाबतच्या सूचना पोर्टलवरती तात्काळ प्रसिद्ध करा, अशी मागणी उमेदवारांकडून शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. निवड यादी जाहीर करण्यास टाळाटाळ झाल्यास उमेदवारांचा संयम राहणार नाही. उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे उमेदवारांनी जाहीर केले आहे. याबरोबरच आंदोलन करण्याची तयारी ठेवण्यात येणार आहे असे प्रजक्ता गोडसे विठ्ठल सरगर यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे जर 5 तारखेपर्यंत जी काही गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झाली नाही तर या ठिकाणी जे काही राज्यव्यापी तीव्र आंदोलन आहे ते करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात आपण काही माहिती कालसुद्धा पाहिलेली होती. तर या ठिकाणी शासन काय म्हणत आहे शिक्षक भरती संदर्भात किंवा गुणवत्ता यादी लावण्यासंदर्भात? निवड यादी जाहीर करण्याची अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. पोर्टलवर त्याची तपासणीही सुरू आहे. न्यायालयात भरतीबाबत काही याचिका दाखल आहेत त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील. ज्या काही याचिका आहेत त्या याचिका प्रलंबित आहेत त्याबाबत न्यायालयाची परवानगी घेण्यात येईल. त्यानंतर निवड यादी जाहीर करून नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. म्हणजे पहा न्यायालयाची जी काही परवानगी आहे ती मिळाल्यानंतर गुणवत्ता यादी डिक्लेअर होईल आणि त्यानंतर उमेदवारांना जी काही नियुक्तीपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे पहा यासाठी फक्त न्यायालयात जी काही परवानगी आहे ती आवश्यक असणार आहे. SEBC साठीचे 3% पदे गोठवण्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शासन देत असल्याचे उमेदवार सांगत आहेत. या ठिकाणी जे काही शासन सांगत आहे त्याप्रमाणे जर अंतर्गत प्रक्रिया सुरू असेल तर पोर्टलवरती ज्या काही सूचना आहेत त्या लवकरात लवकर अपडेट कराव्यात. अशा प्रकारची काही मागणी आहे ती विद्यार्थ्यांनी केली असून जी काही गुणवत्ता यादी आहे ती लवकरात लवकर डिक्लेअर करावी. तर त्यासाठीच उमेदवारांनी या ठिकाणी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जाऊन शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन जे काही निवेदन आहे मागण्यांचं ते दिलेलं आहे आणि शेवटचा जो काही अल्टिमेटम आहे तो या ठिकाणी पास देण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही गुणवत्ता यादी आहे ती या ठिकाणी पास डिक्लेअर होण्याची जी काही आशा आहे ती विद्यार्थ्यांमध्ये आहे. तरच या ठिकाणी जी काही गुणवत्ता यादी आहे ती लवकर लवकर डिक्लेअर व्हावी. म्हणजे पहा जे काही उमेदवारांचा वेळ आहे तो या ठिकाणी पहा वाचणार आहे. जो काही विद्यार्थ्यांना मनस्ताप आहे तो या ठिकाणी पहा कमी होणार आहे. जी काही गुणवत्ता यादी आहे पहा लवकरात लवकर डिक्लेअर होणं महत्त्वाचं आहे. तर पहा अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.